अपमान करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या व्यंकय्या नायडू यांचा छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कुणाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यंकय्या नायडूचा छत्रपती आंदोलन करत आहे काय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचं नाही तर पूर्ण देशाच्या जगाचे दैवत जगाचा राजा एवढा मोठा राजा होऊन गेलेत आणि काल महाराजांच्या वंशाचे राजे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेची खासदारकीची शपथ घेतली. ती शपथ घेत असताना व्यंकय्या नायडू यांनी ज्या गोष्टी बोलल्यात की हे हाऊस नाही आहे हे माझं दालन आहे इथे जय भवानी जय शिवाजी अशा ह्या ज्या हे स्लोगन त्यांनी बोललं नाही पाहिजे असा आक्षेप घेतला. तर महाराजांबद्दल जो आहे त्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्राच्या शिवभक्तांचं मन दुखवलेलं आहे आणि अशी निर्बुद्धीची लोकं म्हणजे त्यांना भारतीय जनता पक्षाचे जे असे काही लोकं आहेत ज्यांनी तुम्ही महाराजांना हार घालून लोकांकडे मतं मागितलीत ह्या महाराष्ट्राच्या भूमीवरती तुम्ही महाराजांचं नाव घेऊन तुम्ही निवडणूक लढवली आणि अशा वेळेला जर तुमचे भारतीय जनता पार्टीची अशी लोकं जर महाराजांच्या जय भवानी जय शिवाजी हे जे हे बोलण्यावर जर आक्षेप घेत असतील त्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या आमदार प्रताप सरनाईक साहेब यांनी एक आवाहन केलं की बाबा अशा गोष्टीचा तुम्ही प्रत्येक तुमच्या शाखेच्या मार्गात आपल्या शाखेच्या मार्फत यांचा निषेध झाला पाहिजे. आणि खरोखरच शिवभक्तांना खूप दुःख झाले की ह्या गोष्टी ज्या व्यंकय्या नायडूंनी जे शब्द वापरलेत आता त्यांनी जोपर्यंत ते माफी मागत नाहीत पूर्ण महाराष्ट्राची पूर्ण शिवभक्तांची तोपर्यंत हे असं आंदोलन सुरूच राहणार आहे हे मी सांगू इच्छितो.